तूफान आने से पहले सन्नाटा। आप अपना पूरा नाम ऑनरेबल कोर्ट को बताइए। बाल केशव ठाकरे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश, तुम्ही बघायच्या तमिळनाडू वाले मी योगी। मित्रांनो, आज मी बाळासाहेब ठाकरेंचा पिक्चर बघायला आलो। सकाळी मी हिंदी वर्जन बघितला, हिंदी मूळ म्हणजे हिंदी आवाजामध्ये डेब्यूमध्ये पिक्चर बघितला मी नवाज भाईचा, चांगला मूवी होता। पण आता संध्याकाळी मी मराठी मूवी बघायला आलो त्यांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, कारण की मराठी याच्यामध्ये स्पेशल हे आहे की त्यांचा आवाज दिलेला आहे। तर आता पिक्चर इंटरव्हल झालेला आहे, जे सकाळी मी हिंदीमध्ये ते पिक्चर जो बघितला होता एवढा मला म्हणजे सीन्स तेच होते, फक्त आवाज जो होता ना मेन आवाजाची मजा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजामध्ये असते। तर त्यांचा आवाज या तुम्ही मराठी पिक्चर बघणार तर त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता। तर आता इंटरव्हल झाला आहे पिक्चरचा, मला जे सकाळी मजा नाही आली पिक्चर बघण्यामध्ये ती मला आत्ता आलेली आहे, कारण की प्रत्येक जे सीन घेतलेले ते एक नंबर सीन घेतलेले, असं वाटतं की रिअलिझम वाटतं त्याच्यामध्ये। तर जर तुम्हाला जर पिक्चर बघायचा असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही मराठीमध्ये तो पिक्चर बघा, कारण की तेव्हाच तुम्हाला त्या पिक्चरचा आनंद घेता येईल आणि सर्व तुम्हाला कळेल। तर मी तुम्हाला सांगतो शेवटी पिक्चर संपल्यानंतर काय याचा रिव्ह्यू आहे, आपण लोकांना विचारूया की त्यांना मराठीमध्ये आवडला की हिंदीमध्ये आवडला। तर परत भेटूया एका ब्रेकनंतर। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय चावटपणा चाललाय, मलाही चालणार नाही। मराठी माणसाचं स्वप्न आहे बाद में तेरे स्वप्न, पहले मेरे स्वप्न। मित्रांनो, पूर्ण पिक्चर पूर्ण झालेला आहे, मी पूर्ण पिक्चर इथे बघितला, एन्जॉय केला। सकाळी मी आलो होतो तर तुम्हाला सांगितलं सकाळ बसून इथं थिएटरला जाय, सकाळी मी हिंदी याच्यामध्ये पिक्चर बघितला, हिंदीमध्ये चांगला होता, पण तुम्ही जर मराठीमध्ये बघणार तर तुम्हाला आनंद होणार, कारण की बाळासाहेब ठाकरेंचा मेन आवाज मराठीमध्ये दिलेला आहे। त्याच्यामध्ये स्पेशल एंट्री आनंद दिघे साहेबांची पण एक एंट्री आहे, दादा कोंडके जे आपले सर्वांचे लाडके त्यांचीसुद्धा एक एंट्री आहे। तर मी नक्की म्हणेल तुम्हाला की मराठीमध्ये तुम्ही जर पिक्चर बघणार तर तुम्हाला त्यांचा आवाज आणि डब्यू आणि त्यांचा लुक सुपर्ब आहे। तर माझ्या मते तुम्ही सर्वांनी मराठी पिक्चर बघायला आले पाहिजे, तोच मराठीमध्ये, हिंदीपेक्षा मराठीमध्ये बघायला तुम्हाला खूप आनंद होईल। तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाही, आणि तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा पिक्चर बघायचा असेल तर हिंदीपेक्षा मराठीमध्ये बघा, तुम्हाला नक्की आनंद मिळेल। मित्रांनो, आपण जे पिक्चर बघायला आलेले मुलांना विचारतो त्यांना हिंदीमध्ये बघितलं की मराठीमध्ये बघितलं पाहिजे भाई पिक्चर? तर ऑब्व्हियसली मराठीत बघायला पाहिजे, कारण आपल्या मराठी माणसासाठी ते जगले। तर नक्की स्पेशल काय मराठीमध्ये, हिंदीमध्ये स्पेशल काय? स्पेशल जे डायलॉग्स दिलेत चांगले, एक प्रकारे पिक्चरसाठी आणि हृदयात भरून जाणारे आहेत। हिंदीत बघितला मराठीमध्ये बघितला? मराठीमध्येच बघितला, आधी सुद्धा हिंदीमध्ये पाहिला होता। परंतु तर आपल्याला अजून एक जण त्यांना पण विचारूया की आपला जो बाळासाहेब ठाकरे पिक्चर आहे हिंदीमध्ये बघण्यामध्ये मजा आहे की मराठीमध्ये? मराठीत ऑब्व्हियसली खूप छान आहे। काय स्पेशल मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये काय डिफरंट? डायलॉग वाजी आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत, त्यांचा आवाज। पिक्चर बघण्याचा मला आनंद झाला की नाही? खूप खूप आनंद झाला आणि मस्त वाटलं। तुम्ही पण सगळ्यांनी मराठीतूनच हा पिक्चर बघावा अशी आमची नम्र विनंती। ओके, तर मी माझं चॅनल आहे तुमच्या, ते बाळासाहेब ठाकरेंचे पिक्चर हिंदीमध्ये चांगलं आहे मराठीमध्ये? मराठी मराठी, तर मराठीमध्ये बघितलं पाहिजे। तर बॉईज सर्व लोक तेच बोलतात की मराठीमध्ये पिक्चर बघितला पाहिजे, कारण की त्यांचा आवाज सुपर आहे। तर जरूर तुम्ही थिएटरमध्ये जावा आणि मराठीचं तिकीट घ्यावा आणि मराठी पिक्चर बघावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।